शिल्लक राहिलेल्या गव्हाच्या कणकेपासून आज आपण अतिशय टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत. खूप हेल्दी आहे आणि मुलांनासुद्धा आवडेल अशीच आहे. नमस्कार, ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर इथे घेतलेलं आहे आपण गव्हाचं पीठ आणि त्यासोबतच सगळ्यात आधी आपल्याला पहिली स्टेप घ्यायची आहे, ती म्हणजे इथे बघा, एक 2 ग्लास पाणी मी पॅनमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. तर या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची, पण पाण्यामध्ये आपल्याला साधारण 2 चमचे तरी तेल घालायचं आहे. यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला पाण्याला उकळत ठेवायचं आहे. सकाळच्या घाईमध्ये आपण जेव्हा पीठ मळतो आणि डबा वगैरे तयार करतो किंवा सकाळच्या स्वयंपाकाचा वेळ असतो तो खूप घाईचा असतो, तर तेव्हा चपातीचं पीठ आपलं बऱ्याचदा शिल्लक राहतं आणि त्यापासून आपण चपात्या बनवतो. पण बऱ्याचदा चपात्या खाऊच नाही वाटत आणि पीठ तसंच राहतं. त्यावेळेस मग आपल्याला काय करावं सुचत नसेल, तर मग तुम्ही ही रेसिपी पण बनवू शकता. खूप छान अशी रेसिपी आहे आजची, अतिशय पौष्टिक आहे. पाणी उकळायला ठेवलं आहे आणि इकडे मी साधारण 2 चपात्याचं पीठ आहे फक्त, तेवढं शिल्लक राहिलेलं आहे. तर ह्याच्या चपात्या बनवण्यापेक्षा छान अशी एक रेसिपी बनवली तर ती मुलांनाही पौष्टिक आहे आणि आपल्यालासुद्धा, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी आहे. तर हे पीठ मी हाताने छान असं मऊ करून घेतलेलं होतं आणि इथे बघा, हा जो साचा आहे, आपण कोरडई किंवा चकली बनवतो तर या साच्यामध्ये मी जी आपली गोल बारीक आणि गोल होलची जी पाटी असते किंवा प्लेट असते ती टाकायची यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला यातून साधारण इथे बघा असे मीडियम आकाराचे होल आहेत, एकदम बारीक पण नाही आहेत, थोडेसे मोठे आहेत, अशी प्लेट आपण यामध्ये टाकलेली आहे आणि त्यापासून आपल्याला डायरेक्टली या पाण्यामध्ये जसं आपण कुरडई बनवतो तसंच यामध्ये बनवून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर मग यावरचं मी झाकण काढून साईडला ठेवलं. त्यानंतर मग यामध्ये आपण अशी याची कुरडई बनवून घ्यायची आहे. तर बघा, इथे गव्हाच्या पिठापासून आपण आजची जी रेसिपी बघतो आहे ती अगदी पौष्टिक आहे आणि यामध्ये मैदा वापरायचा नाही, कारण गव्हाचं पीठ मैद्यापेक्षा जास्त बेटर असतं खाण्यासाठी आणि पौष्टिकसुद्धा. तर इथे बघा, गव्हाच्या पिठापासून बनवलेली कुरडई पाण्यामध्येच छान शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवलं आहे, 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. जर पाणी उतू जात असेल तर असं तिरपं झाकण ठेवायचं, जेणेकरून व्यवस्थित शिजलं जातं आणि खूप जास्त वाफही बाहेर पडत नाही, थोडीफार पडते आणि उतू पण जात नाही. तर छान असं आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं. टोमॅटो उभा कट करून घेतला, एक कांदा पण उभा कट केला आहे आणि एक हिरवी मिरची पण उभी कट करून घेतलेली आहे. बारीक अशी चिरलेली कोथिंबीर घेतली साधारण 1 कप. हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे, त्यामुळे मग इकडे गव्हाच्या पिठाची कुरडई शिजून होते तोपर्यंत साहित्य कट करून ठेवलेलं आहे. आता मी काय करते, झाकण काढते, कारण 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. 5 मिनिटामध्ये आपली ही कुरडई छान शिजली पण गेलेली आहे. त्यानंतर आपण आता याला बाहेर काढून घेऊया. तर इथे बघा, थोडासा तुकडा माझ्याकडून पडला पण काही हरकत नाही आहे. याला अलगद असं काढून घेतलं तरी चालेल किंवा असा तुकडा झाला तरी काही हरकत नाही, छान टेस्टीच लागणार आहे. हे आपल्याला चाळणीवरती काढायचं आणि यातलं पाणी पूर्ण स्ट्रेन करून मी साईडला काढलं आहे. आणि मी जे चाळणीवरती काढल्यानंतर काय केलं, त्यावरती थोडंसं थंड पाणी टाकलं जेणेकरून अगदी सुटसुटीत अशा त्याच्या मॅगीसारखं आपल्याला ते मिळून जाईल, चिकटकणार नाही एकमेकांना. परत त्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं, जिरे मोहरी घातली, नंतर बारीक कुटलेला लसूण घेतला, म्हणजेच खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला लसूण होता तर तो यामध्ये घातलेला आहे. लसणाचा छान फ्लेवर येतो, रेसिपी फार टेस्टी अशी लागते. आणि त्यानंतर हिरवी मिरची घालायची, उभा चिरलेला कांदा घालायचा, कांदा थोडासा परतून घेऊया, त्यानंतर मग टोमॅटो घालूया. कांदा जो आहे तो हलका सोनेरी रंगावर होईपर्यंत आणि मऊसर असा होईपर्यंत
आपण याला तेलावरती परतून घेऊ. अगदी मीडियम आचेवरच गॅस ठेवायचा, खूप जास्त हाय फ्लेम करायची नाही किंवा कमीसुद्धा करायची नाही. आता यामध्ये अगदी थोडे थोडे हवे तर मसाले घालू शकता. पुन्हा जर तुम्हाला ऑप्शन म्हणून सांगायचं म्हटलं तर तुम्ही यामध्ये मॅगी मसाला पण वापरू शकता. मग दुसरे हे हळद तिखट मीठ वापरण्याची अजिबात गरज नाही. आणि इथे मी थोडंसं मीठ घातलं चवीसाठी आणि हळद थोडीशी पाव चमचा, लाल मिरची पावडर पाव चमचा घातली आणि अगदी थोडीशी साधारण पाव चमचाच धनेजिरे पूड घातली. आणि आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. तर मी इथे मॅगी मसाला नाही वापरला, त्यामुळे मग मी घरचं साहित्य घातलं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच मॅगी मसाला घाला आणि याची टेस्टसुद्धा नंतर बनवल्यानंतर मॅगी बनवल्यानंतर जशी मॅगीची येते तशीच याची टेस्ट पण येणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला बाहेरचं मुलांना खायला द्यायचं नसेल तर मग ही रेसिपी घरी तुम्ही ट्राय करू शकता. टोमॅटो टाकून घेतला मी, टोमॅटो पण छान मऊसर होईपर्यंत परतून घेऊया. थोडीशी कोथिंबीर पण टाकली, अर्धी कोथिंबीर टाकायची आणि अर्धी तशीच ठेवायची. आता यावरती झाकण ठेवून टोमॅटो आणि कांदा मऊ होईपर्यंत असं झाकण ठेवायचं, साधारण 2 मिनिटासाठी किंवा 1/2 मिनिटासाठी. 1 मिनिटानंतरच मग मी झाकण काढले. टोमॅटो पण छान बऱ्यापैकी मऊ झालेला आहे आणि मीडियम आचेवरच गॅस ठेवायचं आहे. ही स्टेप करताना सुद्धा कुठलाही पदार्थ करपला जाणार नाही याची मात्र काळजी घ्यायची. आणि ओलताण्याने छान असं याला मिक्स करून घेतले मी, सगळं एकजीव करून घ्यायचं जेणेकरून प्रत्येक पदार्थाची चव एकमेकांमध्ये उतरली पाहिजे आणि मग पुढे रेसिपीसुद्धा आपली तेवढीच टेस्टी होते. आता इथे मी टोमॅटो केचप वापरलेला आहे साधारण 1 चमचा. तर तुम्हाला हवं तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किप पण करू शकता. विदाऊट टोमॅटो केचपचा सुद्धा ही रेसिपी छानच होते, त्यामुळे 1 चमचाभरच वापरलेला आहे. जर हवं तर तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये जी आपण चाळणीवरती काढून घेतलेली गव्हाच्या पिठाची मॅगी होती तर ती यामध्ये टाकून घेतली आहे. तर बघा इथे याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. घरच्या घरी बनवलेल्या गव्हाच्या पिठापासून हा चायनीज पदार्थ तयार झालेला आहे. तुम्ही याला नूडल्स म्हणू शकता किंवा मग मॅगी म्हणू शकता, पण घरीच बनवलेला हा पदार्थ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. अगदी पौष्टिक आहे, घरातल्या साहित्यामध्ये आणि पौष्टिक अशी तयार झालेली आजची रेसिपी आहे. गव्हाचं पीठ, कांदा आणि टोमॅटो, फक्त या 2-3 गोष्टींची गरज आहे. बाकी साहित्य तर आपल्या मसाला डब्यातच अवेलेबल असतं. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की सांगा. थोडंसं परतून घेतलं की गॅस बंद करायचा आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबतसुद्धा नक्की शेअर करा. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा. नवीनच चॅनलवर असाल आणि पहिल्यांदाच ही रेसिपी बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या घंटीवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळ्या रेसिपीज तुम्हाला इझिली पाहता येतील. खूप छान छान रेसिपीज आहेत आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेल्या, त्यासुद्धा पाहिल्या नसतील तर नक्की पहा. यावरती थोडंसं कोथिंबीरने मी गार्निश केले आणि इथे सर्व केलेलं आहे. लहान मुलंसुद्धा बघता क्षणी खुश होतील आणि मोठेसुद्धा. बनवायला सोपी आणि चवीला अप्रतिम अशी लागणारी आजची रेसिपी तयार आहे. चला मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.